उपचारासाठी तिकडचं संपलंय. मी विचारलं कशा आहे परिस्थिती तिकडं, तर त्यांनी सांगितलं लईत लई एकच जागा येईल ती पण नागपूर शहरात, तिथे पण माणूस काम करतो म्हणून ते म्हणजे गडकरी साहेब, बाकी सगळा सुपडा साफ आहे. विद्यमानवर बोलायचं होत आणि मला माहिती पण घ्यायची होती. तुम्ही ते युट्यूबला बघितलं सर, माढा लोकसभा मतदारसंघात वर्षाला 1,00,000 कोटी आणते आणि तासाला 1,000 कोटी आणते. माढा लोकसभा मतदारसंघात 838 गाव आहेत आपल्या, आणि 838 गाव भागीले जर 1,00,000 कोटी केले तर म्हणजे प्रत्येक गावाला किमान 1,012,000 कोटी रुपये यायला पाहिजे. आलेगाव माने दिसले बरोबर. आता ते येणार आहे पैसे 1,00,000 कोटी या 3 दिवसात येणार आहे. नेपाळ बरोबर पडून घ्या, सोडू नका. त्यांची मेन पुढरे कुठं बसतेत बघा, बाहेर गावावरून येणार आहे, लय जण येणार आहेत, आमदार मंत्री वित्री भरपूर येणार आहेत. लक्षच ठेवून राहायचं आणि रांगच लावायची, रांग लावून ते लावून आपल्याला 15 लाख मिळणार होते 10 वर्षापूर्वी खात्यात. रोखीने येणार आहेत आता बघ, घ्या कंटेनरच्या कंटेनर भरून आलेत तिथं फलटणला, येतील ती हळूहळू इकडं. मला येता येता गाडीत ऐकू आलं गाड्या निघाल्यात त्या दिशेने, माड्याच्या दिशेने. अजिबात 1 रुपया सुद्धा सोडायच नाही, परंतु आपल्याला काय वाजवायचंय, पैसा तुमचाच आहे तो हक्काने घ्यायचा, बाहेर आले की तो तरी वाजवायचे. फक्त एकच शब्दात मी त्याला उत्तर देतो, एक शेर आहे आणि तो तुमच्यामुळे आहे. माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने माझी उमेदवारी ठरवली, मोहिते पाटलांनी तुमच्यावर लागली नाही, तुम्ही फोर्स केला म्हणून मी धाडस केलं उभं राहायचं. ही जी लढाई लढतोय ती तुमच्या सगळ्यांच्या स्वाभिमानासाठी लढतोय, माझ्यासाठी नाही. एक शेर सांगतो तुम्हाला सगळ्यांना,